नमस्कार मित्रांनो, हिप्नॉटिझम ए मास्टर की टू सक्सेस अर्थात व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेमध्ये यश म्हणजे सक्सेस हा विषय विस्तृतपणे शिकवला जातो. यश म्हणजे काय? यशस्वी कोणाला म्हणावं? यशाची व्याख्या काय? आपल्या जीवनातील आपण ठरवलेल्या उद्दिष्टांना सतत प्राप्त करीत आनंद मिळवत राहणे याला यश असं म्हणतात. जी जी उद्दिष्टं आपण ठरवली असतील त्या त्या उद्दिष्टांना सतत प्राप्त करत राहायचं आणि आनंद मिळवत राहायचा याला यश असं म्हणतात. मग यश हे जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये असलं पाहिजे. आर्थिक, व्यावसायिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि मानसिक. यशाची तीन मुख्य सूत्रे खालीलप्रमाणे मांडता येतील. एक म्हणजे यश मिळवण्याची ज्वलंत इच्छाशक्ती असली पाहिजे, बर्निंग डिझायर. नंबर दोन, यश कसं मिळवायचं हे तुम्ही शिकायला पाहिजे. आणि नंबर तीन, यश मिळेपर्यंत तुम्ही तिथे चिकटून राहायला पाहिजे. जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता तुम्ही जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये वाकबगार व्हायला पाहिजे. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन असं बनण्याच्या ऐवजी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ वन असं असलं पाहिजे. यश मिळवण्याकरता खालील तीन प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला पाहिजे. एक म्हणजे व्हॉट डू यू वॉन्ट, तुम्हाला काय हवं आहे. दुसरं, व्हाय डू यू वॉन्ट, तुम्हाला ते का हवं आहे. आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर मिळाली तर हाऊ टू अचीव इट, ते प्राप्त कसं करायचं हे आपोआपच कळायला लागेल. सो व्हॉट डू यू वॉन्ट, व्हाय डू यू वॉन्ट, हाऊ टू अचीव इट, या तीन मुख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायला हवीत. यश खूप लोकांना मिळत नाही. 10% लोकांना फक्त यश मिळतं, 90% लोकांना कमी यश मिळतं किंवा ते अपयशी असतात. मग यश जे मिळत नाही लोकांना त्याच्यामागे काय काय अडथळे आहेत त्या मार्गामध्ये? नंबर एक, अहंकार. अहंकारी माणूस अपयशी होतो. नंबर दोन, अपयशाची भीती. पराजय होईल किंवा आपल्याला अपयश येईल म्हणून लोक कामाला सुरुवात करत नाहीत. नंबर तीन, न्यूनगंड असणे, इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स. आणि म्हणून लोक ज्यामध्ये हात टाकतात, जे काम सुरुवात करतात, ज्या कामाला सुरुवात करतात आपण त्या लायकीचे नाही, आपण ते करू शकणार नाही असं त्यांना वाटतं आणि मग अपयश येतं. नंबर चार, योजनेचा अभाव. प्लॅनिंग नाही, लोकांचं प्लॅनिंग नाही आहे काहीच. आणि मग जर प्लॅनिंग नसलं, योजना नसली तर अपयश मिळतं. नंबर पाच, कामात दिरंगाई करणे, चालढकल करणे, टाळाटाळ करणे, प्रोक्रास्टिनेशन, डू इट नाव अटिट्यूड हवा. आजचं काम आजच करायला पाहिजे, चालढकल केली की यश मिळत नाही. नंबर सहा, आर्थिक टंचाई. जर पैशाचं आर्थिक पाठबळ जर नसलं पुरेसं तर यश मिळणं कठीण होतं. नंबर सहा, कौटुंबिक जबाबदारी. आई वडील भाऊ बहिणींची लग्न बाकी आहेत किंवा आणखीन काही जबाबदाऱ्या घरातल्या आहेत, काही कोणाचं सिरियस आजार पण आहे, अशा वेळी तो यश मिळण्यामध्ये एक अडथळा होऊ शकतो. जीवनातील महत्त्वपूर्ण बदल, लग्न होणं किंवा डायव्हर्स होणं, आई किंवा वडिलांचा मृत्यू होणं किंवा घरातील इतर वडीलधाऱ्या किंवा कोणी महत्त्वाच्या व्यक्तीचा मृत्यू होणं, हे सुद्धा यशमार्गामध्ये येणारे अडथळे आहेत. नंबर नऊ, एकट्यानंच काम करणं. सर्व काम मीच करेल, स्वतः सर्व काम करेल असं समजून काम करत राहणं आणि स्वतः खरोखरच ते काम करणं, डेलिगेशन न करणं कामाचं, वाटप न करणं कामाचं, यामुळे अपयश येतं. नंबर दहा, कामात बांधिलकी नसणे, कमिटमेंट नाही आहे, वचनबद्धता नाही आहे, कमिटमेंट नाही आहे, बांधिलकी नाही आहे. नंबर अकरा, परफेक्शनिस्टिक ॲटिट्यूड. अगदी परफेक्टच काम झालं पाहिजे, अचूकच काम झालं पाहिजे असं प्रत्येक वेळेला पाहणं,
त्यांनी अपयश येतं. कारण का परफेक्टच्या मागे आपण लागलो तर कामच होत नाही आणि यश मिळत नाही. नंबर 12, काही ध्येय नसणे किंवा उद्दिष्ट नसणे. नंबर 13, कामाचा प्राधान्यक्रम न ठरवता येणं. प्रायोरिटीज, कोणतं काम पहिलं करायला पाहिजे, कोणतं काम नंतर करायला पाहिजे, याच्या प्रायोरिटीज नाहीत. नंबर 14, चिकाटी नसणे. चिकाटीनं चिकटून राहून एका ठिकाणी काम न केलं तर अपयश येतं. नंबर 15, कौशल्याचा अभाव किंवा अशिक्षित असणे किंवा कमी प्रशिक्षित असणे. आणि नंबर 16, कठोर परिश्रमाची तयारी नसणे. म्हणजे हार्डवर्क नाही करायचं, हार्डवर्क काही तयारी नाही आहे. आपण जर मोठ्या मोठ्या व्यक्तींची उदाहरणं जर डोळ्यासमोर घेतली तर लोकांनी हार्डवर्क, अतिशय हार्डवर्क केलेलं आहे. कठोर परिश्रमास पर्याय नाही एवढं निश्चित आहे, पण लोकांची कठोर परिश्रम करायची तयारी नसते आणि मग तो अपयशामध्ये एक मोठा पार्ट ठरतो किंवा तो एक मोठा अडथळा ठरतो. वास्तविक अपयश हा पुढील यशाचा पाया असतो. अब्राहम लिंकन यांचं उदाहरण जर आपल्याला माहिती असेल तर अब्राहम लिंकन वयाच्या 21व्या वर्षापासून वयाच्या 51व्या वर्षापर्यंत जीवनामध्ये सतत अपयशी होत गेले, हारत राहिले. इलेक्शनमध्ये हारलेत, मानसिक आजार झालात, पत्नीचं निधन झालं, अशा अनेक त्यांच्या आयुष्यामध्ये घटना घडल्या. परंतु त्या घटनांमध्ये किंवा त्या घटनांमुळे खचून न जाता ते सतत झगडत राहिले, सतत काम करत राहिले आणि वयाच्या 51व्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष बनले. पण होतं काय की आपल्याला जेव्हा अपयश येतं तेव्हा आपण त्याचे अनेक बहाणे शोधत असतो. अपयश का आलं याकरता मी जबाबदार आहे असं आपण कधीच म्हणत नाही, आपण नेहमी बोट दाखवतो इकडे तिकडे. काय काय बहाणे आहेत अपयश जेव्हा येतं तेव्हा सांगायचे? मी वयाने लहान आहे लोक म्हणतात, किंवा माझं वय झालेलं आहे, मी दिसायला सुंदर नाही, माझ्या घरून मला सपोर्ट नाही, माझा जनसंपर्क कमी आहे, मी ठेंगणा आहे, मी जास्त उंच आहे, मला वशिला नाही, माझं नशीब चांगलं नाही, मला संधी मिळत नाही, मी अपंग आहे, किंवा माझी बायको चांगली नाही, मला वेळ कमी आहे, माझे ग्रह चांगले नाही, हे करण्याचं माझं वय नाही, अशा तऱ्हेने अनेकविध बहाणे सांगितले जातात. म्हणजे तो जबाबदार, हे जबाबदार, अमकं जबाबदार, तमकं जबाबदार, मी जबाबदार आहे असं कधीच कोणी म्हणत नाही. हे सगळे बहाणे आहेत. प्रत्येक वेळा हे पाहिलं पाहिजे आपण की कोणालाही या आयुष्यामध्ये हात लावला आणि यश मिळालं असं झालेलं नाही, अपवाद असतीलच. थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला. 10,000व्या प्रयोगामध्ये त्याला इलेक्ट्रिक बल्बचा शोध लागला. 9,999 वेळा तो फेल झाला. जेव्हा 9,999 त्याचे प्रयोग झाले होते आणि जेव्हा त्याला अपयश आलं होतं तेव्हा त्याला विचारलं की तुम्हाला काय वाटतं, तो त्यावेळा म्हणाला होता की 9,999 प्रकारांनी इलेक्ट्रिक बल्बचा शोध लागत नाही हे मला असं समजलं. किती पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. असं म्हटलं जातं की टू सक्सीड डबल युअर फेल्युअर रेट्स, तुमचे अपयश दुपटीने वाढवा. या जगामध्ये मला असा कोणीही माणूस दाखवा की ज्याला कधी अपयश आलंच नाही, असा एकही माणूस दाखवा की ज्याला कधी अपयशच आलं नाही. म्हणून ज्याची गरज आहे ते काम सुरू करा, जे काम शक्य आहे ते नंतर सुरू करा. तुम्हाला अचानक कळून चुकेल की अशक्य प्राय कामसुद्धा आपण करायला लागलो. एक चायनीज म्हण आहे की 1,000 मैलांचा प्रवाससुद्धा एका पावलाने चालू होतो, पण ते पाऊल पुढे टाकणं आवश्यक आहे आणि पुढे सरकणं आवश्यक आहे. म्हणून कुठल्याही कामाचं टेन्शन न घेता, चिंता न करता काम सुरू करणं महत्त्वाचं आहे. अपयश जर आलं असेल केव्हा तर लहान लहान कामांनी सुरुवात करा. कधी कधी काय होतं की एखाद्याला अपयश 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 येतं आणि मग तो प्रत्येक वेळा अपयश जेव्हा जेव्हा येतं तेव्हा प्रत्येक वेळा तो डिप्रेस होत जातो,
एकदा का डिप्रेशनची मालिका सुरू झाली की मग तो त्या मालिकेत अडकून जातो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा अपयश येतं तेव्हा लहान लहान कामांनी सुरुवात करा. जे काम सहज शक्य आहे, ज्या कामामध्ये नक्कीच यश मिळू शकतं, त्या कामाला हात लावायचा, ते काम सुरू करायचं, यश मिळवायचं. यश मिळवलं की सेल्फ एस्टीम वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो, आणि मग दुसरं एखादं लहान काम सुरू करायचं. असं करत 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 मग मोठ्या कामाला हात लावायचा. एखादा पहलवान जर कुस्तीमध्ये हरला असेल तर त्याचा कोच काय करतो? त्याचा कोच त्याला एखाद्या लहान पहलवानाशी लढायला लावतो. अशा लहान पहलवानाशी लढायला लावतो की ज्याच्याशी तो सहज कुस्ती जिंकू शकेल. ती कुस्ती तो जिंकला की त्याला त्याचा आत्मविश्वास वाढतो. मग थोडा मोठा पहलवान, मग थोडा मोठा पहलवान, मग थोडा मोठा पहलवान, असं करत 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 तो पूर्ण त्या अवस्थेला किंवा मोठ्या पहलवानांबरोबर लढण्याच्या अवस्थेला तो येऊन पोचतो आणि मग ती लढाई जिंकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा अपयश येतं तेव्हा तेव्हा लहान लहान कामाने सुरुवात करा आणि ते यशाचे धागे एकमेकाशी बांधा, जोडणी करा, आणि आपण यशस्वी माणूस आहोत अशी कल्पना डोळ्यांसमोर निर्माण करा, म्हणजे यश नक्कीच मिळेल. यश मिळण्याकरता पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धीर धरा. आपल्याला धीर धरवत नाही, थांबायला कोणीही तयार नाही. 21व्या शतकामध्ये प्रत्येकाला घाई आहे समोर जायची आणि प्रत्येकाला यशस्वी व्हायची घाई आहे. लवकर यश कसं मिळेल हे पण प्रत्येकजण पाहतो आहे. पण धीर धरणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या बस स्टँडवरती आपण बसची वाट पाहत उभा असतो, बस येत नाही म्हणून आपण कंटाळतो, शेवटी टॅक्सी पकडतो आणि मग निघून जातो. आणि नंतर आपल्याला मित्र म्हणतो की अरे तू थांबला नाहीस, तू टॅक्सीने गेला आणि 2 मिनिटांनी बस आली. यश हे शेवटल्या 5 मिनिटांमध्ये मिळत असतं. त्यामुळे धीर धरायला हवा. चिंचं बांबूचं झाड याबद्दलची आपल्याला गोष्ट माहिती असेल की चीनमध्ये बांबूचं एक झाड तयार होतं, ज्याला ज्याचं रोपण करणे, खत पाणी देणं या प्रक्रिया व्यवस्थित केल्यानंतरही 4 वर्षापर्यंत त्याला कोणतेही अंकुर फुटत नाहीत. आणि 5व्या वर्षी मात्र ते झाड 6 आठवड्यातच 9 फुटापर्यंत वाढतं. म्हणजे 4 वर्ष त्याला काही होत नाही, काही अंकुर फुटत नाही, तेव्हा आपण जर धीर सोडला आणि आता वाढणारच नाही असं म्हटलं तर कसं काय होईल? शेवटल्या वर्षामध्ये म्हणजे 5व्या वर्षामध्ये ते झाड जेव्हा 9 फुटापर्यंत वाढतं ते फक्त धीर धरल्याने. चीनच्या बांबूच्या झाडाचं नेहमी लक्षात ठेवा, धीर धरा. आपल्याला इन्स्टंट सक्सेस जे पाहिजे आहे ती कल्पना डोक्यातून काढून टाका. लोक आजकाल इन्स्टंट सक्सेसच्या शोधामध्ये असतात. लोकांना लॉटरी पाहिजे असते, लागली पाहिजे असं वाटत असतं. इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट टी, इन्स्टंट आईस्क्रीम, सगळं इन्स्टंट खीर, लोकांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं. थांबायला कोणीच तयार नाही. इन्स्टंटच्या शोधात राहू नका. यश जे आहे हे धीर ठेवल्याने आणि पूर्ण परिश्रम केल्याने यश मिळत असतं. इन्स्टंट यश कधी मिळत नाही. जेवढं मिळतं त्यापेक्षा जास्त द्या. होतं काय की जेवढं ठरलं आहे त्यापेक्षा आपण कमी देतो. ठरल्यापेक्षा जर जास्त दिलं तर यश मिळतं. या जगातील 80% लोक त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या कमी काम करतात. 19.5% लोक त्यांना जेवढा मोबदला मिळतो तेवढंच काम करतात. आणि फक्त 0.5% लोक त्यांना जेवढा मोबदला मिळतो त्यापेक्षा जास्त काम करतात. मग स्पर्धा राहिलीच कुठे? स्पर्धा शिल्लकच राहत नाही. कारण का फक्त 0.5% लोक मोबदला मिळतो त्यापेक्षा जास्त काम करत असतील तर स्पर्धा शिल्लक राहत नाही. नेहमी शीक टाका. दूधवाला आपल्याकडे येतो, तो 16 रुपये लिटर दूध देतो. 1 लिटर दूध घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्यांनी थोडंसं दूध आणखीन टाकलं पाहिजे, थोडी शीक दिली पाहिजे. शीक दिल्याने लोक आपल्याकडे आकर्षित होतात आणि त्यांनी आयुष्यामध्ये यश मिळतं. देर इज नो कॉम्पिटिशन इन एनी बिझनेस ऑर इन एनी प्रोफेशन इन दिस वर्ल्ड.
या जगामध्ये कुठेही कॉम्पिटिशन नाही आहे, कारण का आपण शीक टाकायला तयार नसतो म्हणून कॉम्पिटिशन आहे. 0.5% लोकच जर शीक टाकत असतील तर कॉम्पिटिशनचा प्रश्न उरलाच कुठे, उरतच नाही. लोक म्हणतात नोकरी मिळत नाही, धंदा चालत नाही, पण हे लक्षात ठेवा की जेवढं मिळतं त्यापेक्षा जास्त जर दिलं तर नोकरी पण चांगली मिळेल, धंदा पण चांगला चालेल, आणि या जगात कुठेही कॉम्पिटिशन नावाची वस्तूच राहणार नाही आणि नेहमी यश मिळेल. मला एकदा पुण्याला जायचं होतं. मी अकोल्याच्या ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये गेलो, 200 रुपयाचं पुण्याचं तिकीट काढलं आणि बसने पुण्याला गेलो. पुन्हा दुसऱ्या वेळेला असाच मौका आला पुण्याला जायचा, दुसऱ्या एका ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, पुन्हा 200 रुपयाचं तिकीट काढलं, बस आली, बसमध्ये बसलो आणि त्यावेळेस धावत धावत त्या ट्रॅव्हल्सच्या ऑफिसचा माणूस माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की डॉक्टर साहेब, ही बिसलेरीची थंडगार बाटली घ्या. भयंकर उन्हाळा, तहान तहान होत होती आणि नेमकी त्याच वेळेला त्यांनी मला बिसलेरीची थंडगार बाटली आणून दिली. मी गटागट पाणी प्यायलो, फार छान वाटलं. म्हटलं किती पैसे? म्हणे ही कॉम्प्लिमेंटरी. जेव्हा तिसऱ्यांदा मला पुण्याला जायचं होतं तेव्हा मी त्या बस ट्रॅव्हलच्या एजंटकडे गेलो की ज्यांनी मला बिसलेरीची बाटली कॉम्प्लिमेंटरी दिली होती. 200 रुपयाच्या तिकिटामध्येच त्यांनी मला बिसलेरीची बाटली दिली, म्हणजेच त्याने जे ठरलं होतं त्यापेक्षा जास्त दिलं. मी त्याच्याचकडे पुन्हा गेलो आणि तिथे पाहिलं तेव्हा तिथे जास्त गर्दी होती बाकी इतर ट्रॅव्हल्स एजंटपेक्षाही. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा धंद्यामध्ये किंवा नोकरीमध्ये जेवढं मिळतं त्यापेक्षा अधिक द्या, शीक टाका. जेवढं मिळतं त्यापेक्षा जास्त दिल्यामुळे अनेक फायदे होतात. एक तर तुम्ही जास्त दिल्याने तुम्ही अधिक आदरणीय बनता आणि त्या ठिकाणी लोक तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने आणि आदराने पाहतात. तुमचा आत्मविश्वास वाढतो की मी काहीतरी जास्त देतोय. लोक तुमच्याकडे नेता म्हणून पाहतात. लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात की हा विश्वासू माणूस आहे, हा जास्त देतोय, मागत नाही आहे. लोक तुमचा आदर सन्मान करतात आणि तुमचे वरिष्ठ किंवा कनिष्ठ दोघेही तुमच्याकडे आदराने पाहतात. तुम्हाला लोकांचं सहकार्य चांगलं मिळतं आणि जे लोक देतात ते लोक नेहमी इतरांना हवे हवे असे वाटतात, कारण हा नेहमी देतोच. म्हणून नेहमी द्या, जे जेव्हा देता येईल जितकं देता येईल तेवढं द्या, नेहमी शीक टाका. प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा हा यशामध्ये फार मोठा वाटा बजावत असतो. आपण म्हणतो की नाही नाही आजकाल धंद्यामध्ये आहे ना प्रामाणिक राहून चालत नाही, बदमाशी धंद्यात करावीच लागते, पण असं नाही आहे. जे लोक असं म्हणतात की धंद्यात बदमाशी करावीच लागते, आजकाल लोक धंद्यात बदमाशी करतातच प्रामाणिकपणे धंदा होतच नाही, ते चुकीच्या जगामध्ये वावरत आहेत. मला सांगा की एखादा TV विक्रेता जर बदमाश आहे, बदमाशी करतो असं मला माहीत असेल तर मी त्याच्याकडे TV विकत घ्यायला जाईल का? मुळीच जाणार नाही. जर एखादा किराणा दुकानदार दांडी मारत असेल आणि जेवढी साखर मोजून देतोय तेवढ्यापेक्षा कमी मला जर मिळत असेल आणि हे जर मला माहिती असेल तर मी त्याच्याकडे पुन्हा जाईल का? मुळीच जाणार नाही. या जगामध्ये प्रामाणिक माणसांची कमतरता आहे, पण प्रामाणिक राहिल्याने यश नक्की मिळतं भलेही त्याला उशीर लागू. बदमाशी केल्याने कदाचित असं होऊ शकेल की यश त्वरित मिळतं पण ते कायम टिकणारं नसतं. लोक विश्वसनीयतेकरता प्रामाणिकतेपणाकरता जास्त पैसे द्यायला तयार असतात. लोकांना माहिती आहे इथे गेलं की चांगली क्वालिटी मिळेल, चांगली सर्व्हिस मिळेल, लोक जास्त पैसे द्यायला तयार आहेत. पण बदमाश विक्रेत्याकडे, बदमाश हॉटेलवाल्याकडे, बदमाश कापडवाल्याकडे कोणीही कुठलाही गिराईक जाणार नाही जेव्हा त्याला कळेल की हा बदमाश आहे. प्रामाणिकतेकरता लोक 10-20%सुद्धा जास्त द्यायला तयार असतात. जे लोक सातत्याने प्रामाणिकपणे आणि सचोटीने व्यवहार करतात त्यांच्याशी व्यवहार करताना आपल्याला सुरक्षित वाटतं की नाही हा माणूस चांगला आहे, हा व्यवस्थित आहे, हा विश्वासू आहे, त्याच्याशी आपण व्यवहार करत असतो. आणि म्हणून नेहमी प्रामाणिकते
ला केव्हाही यशाला जास्त महत्त्व आहे. प्रामाणिकतेनेच व्यवहार नेहमी केला पाहिजे. चिकाटी ठेवायला पाहिजे यशामध्ये, पण चिकटून राहिला ना अति काळ. यश मिळण्याकरता चिकाटी असणं आवश्यक आहे. एकदा अपयश आलं, दुसऱ्यांदा अपयश आलं, तिसऱ्यांदा अपयश आलं, ठीक आहे, तरी पण चिकटून राहिल्यानंतर केव्हा ना केव्हा यश मिळेलच. पण इतकं चिकटून राहायला नको की अपयश 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 येत असून तुम्ही चिकटूनच राहिले आणि यश मिळतच नाही. म्हणून असं म्हटलं जातं की एखाद्या धंद्यामध्ये जर 10 वर्ष सातत्याने अपयश येत गेलं तर धंदा सोडून द्या. पण एखादा धंदा 6 महिने वर्षभर केला यश मिळालं नाही तर ते चिकटून राहा, काही काळ पण चिकटून राहा, चिकाटी दाखवा आणि मग यश मिळेल. केव्हाही नाउमेद याकरता व्हायला नको. आपली चूक ही वायच्या एखाद्या वायच्या दांड्याप्रमाणे कार्यान्वित करा. वायचा दांडा जो असतो, एका ठिकाणी आपण गेलो आपल्याला दिसतंय की डेड एंड आहे, वापस या आणि नवीन मार्ग चोखा, कदाचित नवीन मार्गावर तुम्हाला यश मिळू शकेल. म्हणून चिकाटी असावी पण चिकटून राहायला नको. चिकाटी म्हणजे डिटर्मिनेशन. एखादी गोष्ट मनात पक्की केल्यानंतर, ठरवल्यानंतर ती गोष्ट करणे याला चिकाटी असं म्हणतात, आणि ती दाखवली तर यश मिळतं. पण जर चिकाटी दाखवून यश मिळत नसेल तर रूळ बदला, रूळ बदलले, वाट बदलली तर यश मिळू शकतं. म्हणून आपल्याला माहिती आहे की भारतात माकड पकडण्याकरता कोणती पद्धत वापरतात. ते काय करतात की डब्बा असतो, डब्याला जाळी असते आणि त्याला रॉड्स लावलेले असतात. ते रॉड्स असे असतात की माकडाचा असा हात आत जातो, आतमध्ये चणे फुटाणे असतात, ते हातामध्ये घेतले आणि मूठ बांधली की आता मात्र मूठ बाहेर येत नाही किंवा बाहेर येऊ शकत नाही, इतकं अंतर त्या रॉडमध्ये असतं. आता हात जर बाहेर काढायचा असेल तर तुम्हाला ती मूठ उघडावी लागते आणि हात असाच्या असंच बाहेर येतो. गंमत होते काय की माकडं ते चणे फुटाणे घेण्याकरता आत हात टाकतात, चणे फुटाणे पकडतात आणि हात काही त्यांना बाहेर काढता येत नाही. आणि अशा वेळेस मग त्यांना तो हात म्हणजे मूठ उघडत पण नाही आणि हाते बाहेर निघत नाही आणि माकड पकडलं जातं. यशाकरता पुढील महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बर्निंग डिझायर, ज्वलंत इच्छाशक्ती किंवा जाज्वल्य इच्छाशक्ती असणे. नैतिकतेच्या चाकोरीत राहून यश मिळण्याकरता जे जे करता येईल ते करणे, काहीही करायची तयारी असणे, ज्याला बर्निंग डिझायर असं म्हणतात. एक शिष्य एका गुरुकडे धनुर्विद्या शिकण्याकरता गेला होता. 1000 मैल दूर असणाऱ्या त्या गुरुकडे हा गेला. त्या गुरुला त्यांनी सांगितलं की गुरुजी, मला आपल्याकडनं धनुर्विद्येमध्ये पारंगत व्हायचं आहे. गुरुने त्याला प्रश्न विचारला की तुझी खरोखर इच्छा आहे का? म्हणजे माझी खरंच इच्छा आहे शिकायची, म्हणून तुम्ही इतक्या लांब आलेलं आहे. बोलत बोलत त्याला गुरु नदीच्या पात्रावरती उभे होते, काठावरती बोलत बोलत ते चालत चालत त्याला नदीमध्ये घेऊन गेले. नदीच्या पात्रात खोल खोल आतमध्ये पायी जायला लागल्यानंतर पाणी कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत जवळपास पाणी आलं. गुरुने त्याचे केस पकडले आणि त्याला दाबून खाली आतमध्ये पाण्यामध्ये दाबून ठेवलं. तो तडफडायला लागला, श्वास घेण्याकरता तडफड तडफड करत होता, हातपाय झाडत होता. 10 सेकंद झाले, 15 सेकंद झाले, 30 सेकंद झाले. 45 सेकंदानंतर गुरुने त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्याबरोबर जोरात श्वास घेतला, लांब श्वास घेतला आणि नंतर तो रिलॅक्स झाला आणि एकदम तो धापा टाकायला लागला. गुरुने त्याला म्हटलं की तुला जेव्हा मी आत पाण्यात दाबलं होतं तेव्हा तुला कशाची गरज होती, तेव्हा तुला काय वाटत होतं? शिष्य म्हणायला लागला की मला त्यावेळेला काहीही आठवत नव्हतं, कोणताही विचार माझ्या मनामध्ये येत नव्हता. त्यावेळा मला फक्त एकच गोष्ट हवी हवी अशी वाटत होती आणि ती म्हणजे फक्त एक श्वास, की एक श्वास मी कसा मिळवेल. गुरु त्याला म्हणाले की तुला जेवढा श्वास महत्त्वाचा होता
तेवढं महत्त्वाचं जर हे शिक्षण वाटत असेल तरच तू या ठिकाणी राहा आणि या ठिकाणी माझा शिष्य म्हणून राहून तू ही विद्या शिक, या विद्येमध्ये पारंगत हो. एक श्वास जेवढा महत्त्वाचा आहे, त्या श्वासाला जेवढं महत्त्व आहे, जेवढं महत्त्व जर आपल्याला यश मिळालं पाहिजे या विचाराने तो जर भरलेला असेल आणि तेवढं महत्त्व त्या श्वासाइतकं जर त्याला असेल तर नक्कीच आयुष्यामध्ये यश मिळू शकतं आणि त्यालाच बर्निंग डिझायर असं म्हणतात. कठोर परिश्रम. प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे. कठोर परिश्रमास पर्याय नाही, पण लोक कठोर परिश्रम करायला तयार नसतात. एक वाटसरू एका शेताच्या समोरून चालला होता. त्या शेतीमध्ये तो शेतकरी एका ट्रॅक्टरवर बसून ते शेत नांगरत होता. त्यातलं काही शेत अगदी हिरवंगार झालं होतं आणि भरपूर पीक त्या शेतात दिसत होतं. हा वाटसरू त्या ठिकाणी थांबला आणि त्या शेतकऱ्याला त्याने विचारलं, ही शेती कोणाची आहे? म्हणजे शेती माझी आहे. वाटसरू म्हणायला लागला की देवानी मला जर इतकी सुंदर शेती दिली असती तर. शेतकरी म्हणाला की शेती जेव्हा देवाजवळ होती तेव्हा तू पाहिजे असती, शेती सध्या मायाजवळ आहे म्हणून ती इतकी हिरवीगार दिसते. जेव्हा देवाजवळ होती तेव्हा रखरखीत वाळवंट या ठिकाणी होतं, पण लोकांना रेडीमेड पाहिजे असतं. रेडीमेडचा जमाना आहे लोकांमध्ये पाहिजे असतो. लोकांना म्हणतो रेडीमेड पाहिजे आम्हाला, त्वरित पाहिजे, कठोर परिश्रम करायला लोक तयार नसतात. एका मोठ्या उद्योगपतीने असं म्हटलं की मी दररोज 15 तास काम करतो. मग ते काम किंवा ते 15 तास सकाळी उठल्यानंतर जे 15 तास असतील किंवा रात्री झोपेच्या अगोदरचे 15 तास असतील, 15 तास काम करतो आणि म्हणून मी मोठा उद्योग झालेलो आहे. पण लोक म्हणतात की नाही नाही आम्ही ना काम करू, मनात येईल तेव्हा काम करू, कंटाळा आला काम थांबून देऊ. कठोर परिश्रम करायला लोक तयार नाही. मोठ्या मुश्किलीने लोक 2-4 तास काम करतात. आणि असं म्हटलं जातं की भारत हा सुट्टीप्रधान देश आहे, सुट्ट्या पाहिजे लोकांना, कृषीप्रधान नाही आहे, सुट्टीप्रधान देश. लोक सुट्ट्या केव्हा आहे ते पाहायला लागतात. आणि असा हिशोब काढलेला आहे की 365 दिवसापैकी भारतामध्ये कर्मचारी वर्ग साधारणतः 200 दिवसच फक्त कामावरती हजर असतो, बाकी सुट्ट्या सुट्ट्या असतात त्याला. जपानसारख्या प्रगत देशामध्ये प्रत्येकजण काम करत असतो, प्रत्येकजण कठोर परिश्रम करत असतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला एवढा मोठा प्रचंड इतकं मोठं प्रचंड उत्पादन आणि इतकं मोठं यशस्वी लोक जपानमध्ये आपल्याला दिसतात. आपण आपल्या ताकदीचा संपूर्णपणे वापरच करत नाही. 10% बाह्य मन आहे आणि 90% अंतर्मन आहे. आपण फक्त 10% बाह्यमनानेच काम करतो. 90% अंतर्मनाने आपण जर काम केलं आणि 90% असलेल्या अंतर्मनाच्या ताकदीने आपण जर काम केलं तर आपल्याला निश्चितच यश मिळू शकतं. पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिंकण्याकरता खेळा. नेहमी जिंकण्याकरता खेळा आणि त्याकरता बांधिलकी आवश्यक आहे. भारतीय टीमसारखं खेळू नका. भारतीय टीम, क्रिकेटची टीम जेव्हा मैदानामध्ये उतरते तेव्हा ती मॅच ड्रॉ कशी करता येईल किंवा ड्रॉ कशी करावी या विचाराने उतरते, जिंकण्याकरता उतरतच नाही. आपला चेहरा कसा वाचवता येईल, आपला फेस कसा सेव्ह करता येईल असं म्हणून किंवा असा विचार आणून कधीही मैदानामध्ये उतरू नका किंवा कधीही कोणतं काम चालू करू नका. नेहमी जिंकायचंच आहे बस, बाकी काहीच नाही, बाकी काहीही चालून घेणार नाही. जिंकणं हाच एक पर्याय आहे, जिंकावंच लागेल. अशा तऱ्हेनं जर उतरलं तरच आयुष्यामध्ये यश मिळतं. नशीब हा एक मोठा महत्त्वाचा आणि फार चर्चेचा विषय. जेव्हा जेव्हा यश या विषयाबद्दल चर्चा केली जाते तेव्हा निघतो. नशिबाला लोक मानतात, मानणारे आहेत. कोणाचं म्हणणं असं आहे की 99% नशीब आहे आणि 1% कर्म आहे, तर कोणाचं म्हणणं असं आहे की 99% कर्म आहे आणि 1% नशीब आहे.
कोणाचं 50-50 असतं, 50% नशीब 50% कर्म. परंतु मला आपल्याला हे सांगायचं आहे की जर तुमच्या नशिबामध्ये कुठली गोष्ट लिहिली असेल आणि ती जर पक्की असेल, नशीब हे पक्कं असं असं म्हणतात, पक्कं असतं असं म्हणतात, नशिबात जे लिहिलं आहे तेच होतं असं म्हणतात, जर नशिबात जे आहे तेच पक्कं होतं तसंच होतं असं जर आहे, तर मग कर्माची आवश्यकताच काय, कर्म करण्याची गरजच काय? नाही नाही, लोक असं म्हणतात मग ते तुम्ही कर्म तर करावंच लागतं म्हणजे नशीब फळफळतं, असं काही नाही. नशीब त्यांचंच फळफळतं जे स्वतःच्या बाह्यावर करून कामाला लागतात आणि जबाबदारीने काम पार पाडतात. नशीब हे आपल्याला दुसरं कुठलंही, हा कुठलाही शब्द आपल्या डोळ्यासमोर नसल्यामुळे किंवा माहीत नसल्यामुळे, आणि जेव्हा आपण अगतिक होतो आपल्याला कारण सापडत नाही अपयशाचे, तेव्हा मग आपण ते उचलतो आणि टाकतो. अपयश हे सर्व नशिबाच्या पारड्यात, म्हणतो हे आपल्याला अपयश आलं हे नशिबामुळे आलं, असं काहीच नाही. नशीब हा विषय आपण चर्चा करायचं ठरवलं तर भरपूर चर्चा करण्यासारखा विषय आहे, परंतु जर नशिबात असेल तेच होईल. स्वर्गाच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात वगैरे असं म्हटलं जातं, पण असं काहीच नाही आहे. जे काही आहे ते आपल्याच कर्मावरती अवलंबून आहे. असं म्हटलं जातं की जर तुम्हाला नशीब शोधायचं असेल तर ते नशीब या 5 बोटाच्या खाली म्हणजे मनगटामध्ये शोधा, नशीब या ठिकाणी आहे. यश आणि भाग्य यावरती एक सुंदर कविता आहे, त्याचा मी अनुवाद आपल्याला सांगतो की त्याने संपूर्ण रात्रंदिवस काम केलं, त्याने मौज मस्ती आणि खाणं सोडून दिलं, त्याने ज्ञानाचे मोठमोठे ग्रंथ आणून वाचलेत, त्याने नवीन नवीन गोष्टी आत्मसात केल्यात, यश मिळण्याकरता तो प्रत्येक पाऊल पुढे चालत गेला, थोडेसे यश मिळण्याकरता खूप हिम्मत आणि विश्वास निर्माण केला, तो सतत पुढे चालत गेला, आणि जेव्हा त्याला सफलता मिळाली तेव्हा लोकांनी म्हटलं काय भाग्यवान आहे. भाग्य वगैरे काहीच नाही आहे, भाग्य जर असेल तर ते फक्त याच ठिकाणी आहे. आपले जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो की नशीब आहे, तेव्हा कर्मांना काहीही किंमत राहत नाही आणि कर्म हे कवडीमोल ठरतात, आणि म्हणून असं जर होऊ द्यायचं नसेल तर नशीब हा विषय जो आहे या ठिकाणी मी संपवतो. कारण की नशिबावरती चर्चा करायला लागलो तर आपण अनेक दिवस अनेक रात्र आपण चर्चा केली तरी तो विषय न संपण्यासारखा आहे. लोकशाही आहे, विश्वास ठेवायचा किंवा न ठेवायचा हा आपला स्वतःचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो आणि आपण त्या दृष्टीने पावलं टाकू शकता. ऑलिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेमध्ये एका जलतरणपटूला सुवर्णपदक मिळालं, 0.2 सेकंदाने तो ती स्पर्धा जिंकला. त्याच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तो केवळ 0.2 सेकंदाने पुढे होता आणि तो जिंकला. त्याला गोल्ड मेडल मिळाल्यावरती त्याला पत्रकाराने विचारलं आणि मग एकाने त्याला असं म्हटलं की काय नशिबवान आहे हो तुम्ही, तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं. तो म्हणाला की तुम्ही सभ्यगृहस्थ आहात आणि मी सुद्धा, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी काहीच करत नाही, आणि आपण एका सभ्य ठिकाणी बसलेलो आहे म्हणून मी तुम्हाला काही करत नाही. पण बाहेर जर तुम्हाला असं म्हटलं असतं की काय नशिबवान आहात तुम्ही, तर तुम्हाला मी उलटी थापट टिकावून दिली असते. कारण की हे जे मला गोल्ड मेडल मिळालेलं आहे, हे गोल्ड मेडल मागील सतत 5 वर्षे रोज 5 तास थंड पाण्यामध्ये मी सराव करतो आहे आणि तेव्हा मला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. कुठे आहे नशीब? एका 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्याला जेव्हा विचारलं की तू सुद्धा किती नशीबवान आहेस, तो म्हणाला साहेब नशिबाची काय गोष्ट करता, गेले 4 वर्ष सतत 4 तास, म्हणजे रोज 4 तास मी धावतो आणि प्रॅक्टिस करतो आहे, तेव्हा कुठे मला हे सुवर्णपदक मिळालेलं आहे. कुठे आहे नशीब? त्यामुळे नशीबच, नशिबावरच विश्वास टाकायचा असेल तर या जगात काहीही करू नका, तुम्ही काहीही बनू नका आणि अपयशी व्हा. लॉटरी लागणं हा नशिबाचा प्रकार आहे असं लोक म्हणतात, पण जेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, जेव्हा त्याचं उत्तर मिळत नाही तेव्हा आपण नशीब असं म्हणतो. पण लॉटरी 1 लाख लोकांनी लॉटरीचं तिकीट विकत घेतलं असतं, त्यातला कोणाला कोणातरी नंबर लागणारच आहे लॉटरीमध्ये, त्याला आपल्याला नाव नाही आहे म्हणून आपण म्हणतो की तो नशीबवान आहे, त्याला लॉटरीचा नंबर लागला. लॉटरी असो
किंवा घोड्यावरची रेस असो किंवा आणखीन कोणती पण गोष्ट असो, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उत्तरं मिळत नाहीत त्या त्या ठिकाणी आपण नशिबाला दोष देतो किंवा नशिबाला क्रेडिट देतो आणि आपण आपली मती कुजून ठेवत राहतो किंवा बुद्धीचा वापर करत नाही आणि आपण असं म्हणतो की आपलं नशीब आहे किंवा आपलं कम नशीब आहे. जबाबदारीने काम पार पाडा, जबाबदारीने काम पार पाडावं लागतं. जबाबदारीने काम पार पाडा, जबाबदारीने काम करणं, स्वतःहून कामाची सुरुवात करणं आणि ते काम पार पाडणं हे महत्त्वाचं आहे. लोक स्वतःहून कामाची सुरुवात करत नाहीत. भारतात आपल्याला याच लोकांची कमतरता आहे की जे लोक स्वतःहून सुरुवात करून जबाबदारीने काम पार पाडतील असे. आपल्याला सुपरवायझरच मिळत नाहीत, मजूर खूप मिळतील. कारण का त्यांच्याकडनं लोकांना काम डेलिगेट करून त्यांच्याकडनं काम करून घेणं ही कला आहे आणि या कलेत फारच कमी लोक तरबेज किंवा पारंगत असतात. लोकांना एकसारखं मागे लागून 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 काम करून घ्यावं लागतं. पण जे प्रोॲक्टिव्ह आहेत, जे स्वतःहून कामाची सुरुवात करतात आणि स्वतःहून ते काम पूर्ण करतात तेच यशस्वी होतात. दिवसभर थकून मागून घरी आलेली आई रात्री मुलाच्या रडण्याने उठते आणि त्याला ताप झाला असेल तर त्याच्या वडिलांनी उठून डॉक्टरकडे घेऊन जाते, याला जबाबदारी असं म्हणतात आणि त्याचबरोबर याला प्रेमही असं म्हणतात. आईला कुठलाही पैसा मिळत नाही, त्या कामाचा मोबदला आईला मिळत नाही, परंतु तिचं मुलाप्रती असलेलं प्रेम आणि जबाबदारीची जाणीव यामुळे ती रात्री 2 वाजता मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाते. कितीही दिवसभर ती थकली असली तरीसुद्धा आपल्या क्षमतेचा 100% वापर करा, त्यांनी यश मिळतं. पण लोक हातचं राखून काम करतात, पूर्ण काम झोकून देऊन करत नाहीत, एन्थुझियाझमनी काम करत नाहीत. एन्थुझियाझमचा अर्थ असा आहे की आय एम सोल्ड आउट, मी पूर्ण कार्याला वाहून घेतलेला आहे, त्यांनी काम करत नाहीत लोक. 10% बाह्य मन जे आहे त्यांनीच फक्त लोक काम करतात, 90% अंतर्मनाने लोक काम करत नाहीत, हातचं राखून काम करतात आणि मग यश मिळत नाही. असं म्हटलं जातं की माणूस दैनंदिन काम करत असताना फक्त आपल्या 25% क्षमतेचा वापर करत असतो. जे लोक आपल्या क्षमतेचा 50% वापर करतात ते लोक खूप मोठी अद्वितीय कामगिरी करू शकतात आणि हे जग त्या लोकांना डोक्यावर घेऊन नाचेल जे लोक आपल्या क्षमतेचा 100% वापर करतात किंवा करू शकतात. त्यांना जे लोक आपल्या क्षमतेचा 100% वापर करतात ते तर जगामध्ये कितीतरी मोठ्या उंच लेवलवर जाऊन पोचू शकतील आणि अद्वितीय कामगिरी जगात करू शकतील असे लोक आहेत. परंतु लोक फक्त आपल्या क्षमतेचा 25% वापर करतात आणि म्हणून यश मिळत नाही. आपल्या चुकांपासून शिकलं पाहिजे, चुकांपासून. आपल्या चुकांपासून जो शिकतो तो खरा हुशार आहे. जो इतरांच्या चुकांपासून शिकतो तो बुद्धिमान आहे. आपल्या चुकांपासून तर शिकाच शिका, पण इतरांच्या चुकांपासूनही शिका, जेणेकरून आयुष्यामध्ये यश मिळतं. प्रत्येक हे आयुष्य इतकं लहान आहे की प्रत्येक वेळा आपणच चूक करायची आणि आपणच शिकायचं असं होणं कठीण आहे, अशाने यश मिळणार नाही. म्हणून नेहमी अभ्यास करा. इतरांनी जसं काम केलं असेल आपल्यासारखंच त्या कामाचा अभ्यास करा. त्यांना कुठे अपयश आलं ते पहा, त्यांनी केलेल्या चुका नोंदवून घ्या आणि त्या चुका आपण स्वतः करू नका, तेव्हाच खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये यश मिळतं. प्रत्येक जण ही चुकी करतोच, ते तर माणसाचं लक्षण आहे, पण वारंवार तीच चूक करणं हे महामूर्खाचं लक्षण आहे. म्हणून वारंवार तीच तीच चूक करू नका. जोखीम पत्करा, असं म्हटलं जातं की नो रिस्क नो गेन. आयुष्यामध्ये जर तुम्ही काही रिस्कच घेतली नाही तुम्हाला जास्त काही गेन पण मिळणार नाही. अगदी सेफ खेळत राहिले तर हातात मीडियॉकरच आपल्याला यश मिळू शकेल. म्हणून कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन सर्व तऱ्हेचा अभ्यास करून
आणि पूर्ण संपूर्ण ज्ञान प्राप्त करून रिस्क घ्या, जोखीम पत्करा आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. निर्णय घेण्यास विलंब जर लागला असेल किंवा होत असेल तर अपयश मिळतं. काही काही वेळा त्वरित निर्णय घ्यावे लागतात ॲट द स्पर ऑफ द मोमेंट, आणि हे ज्याला जमतं तो यशस्वी होऊ शकतो. ताबडतोब निर्णय घेता आले पाहिजेत आणि त्याकरता प्रॅक्टिसच असायला पाहिजे. म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे डबल युअर फेल्युअर रेट्स. वारंवार निर्णय घ्या, वारंवार लवकर निर्णय घ्या, वारंवार फेल व्हा, आपोआपच यशस्वी व्हा. निर्णय घ्यायला वेळ लागू देऊ नका, त्यात वेळ जातो आणि अपयश मिळतं. एकावेळी अनेकांना खुश करणे हा सुद्धा एक दोषच आहे. प्रत्येकालाच आपण जर खुश करायला लागलो तर आयुष्यात अपयश मिळतं. काही लोक खुश होतात, काही लोक नाखुश होतात, पण आपण प्रत्येकाला सॅटिस्फाय करायला लागलो तर अपयश येतं. म्हणून आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे की आपण कोणाला खुश करायचं आणि कोणाला नाखुश करायचं. बिकॉज यू कॅनॉट प्लीज एव्हरी वन ऑन दिस अर्थ. चांगला गुरु शोधा. चांगला गुरु शोधणं फार आवश्यक आहे. चांगला गुरु असणे म्हणजे नक्कीच यशाची पहिली पायरी होईल. चांगला गुरु हा आपल्याला पाणी आणून देत नाही. चांगला गुरु शिष्याला पाणी आणून देत नाही, तो शिष्याची तहान जागृत करतो आणि शिष्याला पाणी शोधायला लावतो, जेणेकरून तो पाणी शोधून आपली तहान भागवेल. कामात आवड निर्माण करा. जे जे लोक सरकारी कर्मचारी आहेत किंवा पब्लिक सेक्टरमध्ये नोकरीला आहेत त्यांना विचारा, तुम्हाला खरंच तुमचं काम आवडतं का? आणि 80% लोक उत्तर देतील की आम्हाला आमचं काम आवडत नाही. ते कामावर याकरता जातात की त्यांना पगार मिळतो. 80% लोक जर इच्छा नसताना कामावर जातात तर ते का जातात कामावरती? काय कारण आहे? कामाची कोणतीही आवड नाही, काम करायची इच्छा नाही, आणि असं असताना निव्वळ पगार म्हणून मिळतो म्हणून जर तुम्ही कामावरती गेले तर तुम्ही काम काय करणार? आणि मग तुम्हाला दिसतं ॲब्सेंटिझम किंवा हजर राहूनसुद्धा काम न करणे किंवा कामाची टाळमटाळ करणे किंवा टंगळमंगळ करणे. कामात आवड जर असेल तर खऱ्या अर्थाने माणसाला आयुष्यात यश मिळतं, कारण का ते काम काम न राहता तो एक छंद बनतो. म्हणून असं म्हटलं जातं की चूज ए जॉब ऑफ युअर चॉईस अँड यू नीड नॉट वर्क इव्हन ए सिंगल डे इन युअर लाईफ. आपल्याला जे आवडतं ते काम करा, ते काम निवडा. पण जर असं काम मिळालं की जे आवडत नाही आहे पण जे करणं आवश्यक आहे त्या कामामध्ये आवड निर्माण करा, गोडी निर्माण करा, म्हणजे आयुष्यामध्ये यश मिळेल. कामाचा अभिमान बाळगा. कोणतेही काम कमी प्रतीचं किंवा कमी दर्जाचं असू शकत नाही. हे काम कमी प्रतीचं आहे म्हणून मी हे करणार नाही असं कधीही कोणी वाटून घ्यायला नको. एका रस्ता झाडणाऱ्या स्वीपरला विचारलं की तू काय काम करतो आहेस, तो म्हणा दिसत नाही का मी काय काम करतो आहे, मी रस्ता झाडतो आहे. म्हटलं अच्छा अच्छा बरोबर आहेस, तू रस्ता झाडायचं काम करतो आहेस. मी 2-3 चौक सोडून पुढल्या चौकावरती गेलो, तिथे पण एक स्वीपर रस्ता साफ करत होता. त्याला म्हटलं तू काय करतो आहेस, म्हणे मी अकोला शहर सुंदर करण्याचं स्वच्छ करण्याचं काम करतो. किती फरक आहे दोघांच्या ॲटिट्यूडमध्ये. एक रस्ता झाडण्याचं काम करतो आहे आणि एक अकोला शहर स्वच्छ सुंदर करण्याचं काम करतो.
तो असं म्हणाला की मी अकोला शहर सुंदर आणि स्वच्छ करण्याचं काम करतो आहे, जेणेकरून या ठिकाणाहून जो कोणी इथून जाईल तो म्हणेल की या भागातला स्वीपर कोण आहे, कोण काम करत आहे. त्याने असं म्हणालं पाहिजे, इतकं छान काम आणि चांगलं काम मी करणार आहे. आपल्या कामाचा अभिमान जर असेल तर आयुष्यामध्ये यश मिळतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जो हात से काम करते है उन्हें मजदूर कहते हैं, जो हाथ से काम करते उन्हें मजदूर कहते हैं, जो दिमाग से काम करते हैं उन्हें कारागीर कहते हैं, जो दिमाग से काम करते हैं उन्हें कारागीर कहते हैं, और जो दिल से काम करते हैं उन्हें कलाकार कहते हैं. तो कलाकार बना, आणि कलाकार जर बनणार असाल तर खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये यश मिळतं. एका सर्वेमध्ये, अमेरिकेतल्या एका सर्वेमध्ये असं आढळून आलं की 75% लोकांनी हे सांगितलं की आम्ही आमच्या क्षमतेच्या पेक्षा कमी काम करतो. 75% लोकांनी ऑफिसमध्ये काम करणारे, आमची कॅपॅसिटी आहे जास्त काम करायची पण आम्ही करत नाही. केवढा दैवदूर विलास आहे की कॅपॅसिटी असूनसुद्धा ते म्हणत आम्ही जास्त काम का करावं, आम्हाला काही जास्त पगार मिळणार आहे का. कमाल आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला पगार ठरवला होता किंवा जेव्हा ऑर्डर दिली होती तेव्हा असे नियम टाकायला पाहिजे होते का, इतकं काम केलं तर इतका पगार, इतकं काम केलं तर इतका पगार, असं नव्हतं. म्हणून जेवढं दिलेलं आहे तेवढं काम करायचं आणि बाकी टाळाटाळ करायची अशी वृत्ती आपल्यामध्ये. म्हणूनच कामाचा अभिमान बाळगा आणि 100% ताकदीने काम करा, त्यांनी यश मिळतं. सकारात्मक विश्वास असायला पाहिजे आपला. जर पॉझिटिव्ह बिलीफ जर असेल कुठल्या गोष्टीवरती की हे करू शकतं, हे होऊ शकतं, याने मला यश मिळू शकतं, असा जर पॉझिटिव्ह सकारात्मक विश्वास जर आपला त्या कामावरती असेल तर आयुष्यामध्ये यश मिळतं. जर आपला विश्वासच जर नसेल त्या कामामध्ये की हे काम होऊ शकतं असा विश्वास जर नसेल तर आयुष्यामध्ये यश मिळत नाही. म्हणून पॉझिटिव्ह बिलीफ, आपलाच विश्वास असणं जरुरी आहे की मी जर हे काम केलं तर यश मिळतं. आपला विश्वास नसेल तर काम सुरूच करू नका. तुमचे जिंकणे तुमच्या विचारात आहे. आपण अपयशी होऊ असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अपयशी व्हाल. जर आपला पराभव होईल असं वाटत असेल तर आपला पराभव होईल. यश हे आपल्या इच्छेवरती अवलंबून आहे. जो तगडा आणि सशक्त आहे तोच नेहमी जिंकतो असं नाही. जो असा विचार करतो की आपण जिंकू शकतो तोच जिंकतो. यश किंवा अपयश हे आपल्या विचारांवरती अवलंबून आहे. सो इफ यू थिंक यू आर बीटन यू आर, इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डेअर नॉट यू डोंट, इफ यू लाईक टू विन बट थिंक यू कांट इट इज ऑलमोस्ट ए सिंच यू वॉन्ट, इफ यू थिंक यू विल लूज यू आर लॉस्ट. आपल्याला सर्वात मोठी नैसर्गिक देणगी मिळालेली आहे ती म्हणजे आपल्या विचारांची. आपली क्षमता आणि ताकद यांचा पूर्णपणे वापर करणे आपल्याला जमू शकतं आणि त्यानेच आपल्या आयुष्यामध्ये यश मिळतं. मागे परतण्याचे दोर कापून टाका. शिवाजी महाराजांचे सैन्य जेव्हा किल्ल्यावरती घोरपडींच्याद्वारे वर जायचं आणि प्रवेश करायचं, सैन्य एकदा किल्ल्यावरती उतरलं की मागील दोर कापले जायचे, म्हणजे सैन्य वापस परतू शकायचं नाही. मारा किंवा मरा हाच पर्याय सैन्याला समोर असायचा. जेव्हा आपल्यासमोरसुद्धा असाच मारा किंवा मरा हाच पर्याय असतो किंवा असेल, जेव्हा मागे परतण्याचे दोर कापून टाकले असतील तेव्हा आयुष्यामध्ये यश मिळतं. माझा एक मित्र होता डॉक्टर, त्याची सरकारी नोकरी होती. सरकारी सेवेत त्याला 15,000 रुपये पगार मिळायचा. त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. म्हटलं का रे बा तू अजून नोकरी सोडली नाहीस. नाही म्हणे, त्याचं असं आहे की माझी प्रॅक्टिस जर चालली नाही तर नोकरी बरी, म्हणून मी नोकरी काही सोडली नाही. म्हटलं जेव्हा तुझ्या मनात असा विचार आहे की माझी प्रॅक्टिस चालली नाही तर तुझी प्रॅक्टिस नक्कीच चालणार नाही. मागे परतण्याचे दोर कापून टाक. पहिले नोकरीचा राजीनामा दे आणि प्रॅक्टिसमध्ये उतर. प्रॅक्टिस हमकास चालेलच. म्हणून हे महत्त्वाचं आहे की आपण मागे परतण्याचे दोर आपण कापून टाकले पाहिजे. आपल्या अडचणींवरती
नेहमी मात कराने यशस्वी व्हा. आयुष्यामध्ये अडचण नेहमी येत राहते, काही ना काही अडचणी प्रत्येकाला येतातच, समस्या येतातच. म्हणजे समस्यांचा डोंगर जेव्हा समोर उभा असतो तेव्हा कसं, असा प्रश्न आपल्याला उभा राहतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की गो ॲज फार ॲज यू कॅन सी, वन्स यू रीच देअर यू विल बी एबल टू सी फर्दर. जोपर्यंत तुम्हाला दिसत आहे तोपर्यंत तुम्ही जा. त्या ठिकाणी तुम्ही पोचले की तुम्हाला आणखीन दूरदृष्टी येईल, आणखीन पुढे दिसायला लागेल. घरून निघायच्या अगोदरच जर तुम्ही ट्रॅफिक सिग्नल इन्स्पेक्टरला विचारलं की सगळे हिरवे लाईट लागलेले आहेत का, तर मी घरून निघतो, तर शक्य आहे का असं? नाही. घरून निघावं लागेल आणि हिरवा लाईट लागेल त्या त्यावेळा तो ट्रॅफिकचा सिग्नल पास करत करत पुढे जावं लागेल. त्यामुळे नेहमी अडचणींवरती मात करा, संधींचा फायदा घ्या. अपॉर्च्युनिटी ही प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. प्रत्येक अपॉर्च्युनिटी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा त्यावर तुटून पडा. पण अपॉर्च्युनिटी कधी सांगून येत नाही की मी अपॉर्च्युनिटी आहे. आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जेव्हा अपॉर्च्युनिटी आपल्या घराचा दरवाजा छोटा होते तेव्हा तो कर्कश आवाज आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. तो आवाज ओळखा, तिला पकडा आणि आयुष्यात यश मिळवा. एका वेळेला एकच काम करा. वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले, दॅट इज द वे टू बी हॅपी अँड गे. ऑल दॅट यू डू डू विथ युअर माइट. थिंग्स डन बाय हाल्स आर नॉट डन राईट. नेहमी दणकून 100% ताकदीने आणि एका वेळेला एकच काम करा. लीडर व्हा. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्या क्षेत्रातले लीडर व्हा. आणि लीडर व्हा म्हणजे काय? लीडर होण्याचे 3 मुख्य भाग आहेत. बिकम द फर्स्ट, बिकम द बेस्ट अँड बिकम द ओनली वन. प्रथम सुरुवात करा, सर्वोत्कृष्ट बना आणि एकुलते एक असा, म्हणजे यश मिळतं. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवा. बाकी उंदरांच्या शर्यतीमध्ये भाग घेऊ नका, कारण तुम्ही जिंकले तरी पण तुम्ही एक उंदीरच ठरता. कुऱ्हाडीला धार लावा. जो व्यवसाय, जी नोकरी आपण करतो त्यामध्ये जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान नेहमी नेहमी अपडेट करणं आवश्यक आहे. अपडेट करावं लागतं, ते करणं जरुरी आहे. त्याकरता नवीन नवीन पुस्तकं वाचणं, चर्चासत्रांमध्ये भाग घेणं, कॉन्फरन्स अटेंड करणं किंवा जे जे ते ज्ञान मिळण्याकरता शक्य होईल ते करणं महत्त्वाचं आहे. त्याने आयुष्यामध्ये यश मिळतं. संपूर्ण बौद्धिक क्षमतेचा वापर करा. आपली संपूर्ण बौद्धिक क्षमता आपण वापरायला हवी. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले होते की माझ्या बौद्धिक क्षमतेचा फक्त 25% उपयोग मी केला. आइन्स्टाईनने असं म्हटलं, 25% उपयोग केला. सर्वसामान्य माणसं त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा फक्त 10-12% उपयोग करतात. आपल्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करणं आवश्यक आहे. प्रयत्न. आपण म्हणतो मी प्रयत्न करतो, मी प्रयत्न करून पाहतो जमतं का. ट्राय 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 असं आपण म्हणत असतो, पण नेव्हर क्राय, डोंट क्राय. आयुष्यात कधीही प्रयत्न करू नका, ते काम करून टाका. मी प्रयत्न करतो, मी प्रयत्न करून पाहतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण पळून जायला वाट मोकळी करून ठेवत असतो. प्रयत्न काय करायचं? ते काम करायचं किंवा करायचं नाही? मी जेवण करायचा कधी प्रयत्न करतो असं आपण म्हणतो का? मी जेवायचा प्रयत्न करतो आहे असं आपण कधी म्हणतो का? नाही. मी जेवतो किंवा जेवत नाही? मी झोपायचा प्रयत्न करतो असं आपण कधी म्हणतो का? नाही. मी झोपतो किंवा झोपत नाही? जे जे माझ्या कयामध्ये आहे, जे जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे, जे जे माझ्या नियंत्रणामध्ये आहे ते मी आयदर यस ऑर नो असंच म्हटलं पाहिजे. पण ज्या गोष्टी इतरांवरती अवलंबून आहेत, त्यांच्याकडनं मला करून घ्यायच्या आहेत, त्यांचा सहभाग त्यामध्ये आवश्यक आहे, त्यामध्ये मी जर असं म्हटलं की मी प्रयत्न करून पाहतो त्यांचा सहभाग मिळतो का, तर कदाचित ते बरोबर असू शकेल. त्यालासुद्धा कदाचितच मी असं म्हटलेलं आहे, कारण का ते सुद्धा आपण याच धर्तीवर घ्यायला पाहिजे की मी करतो किंवा करत नाही. त्यामुळे प्रयत्न नावाची वस्तूच या जगामध्ये आहे असं मी समजत नाही.
योजना बनवा. हा एक मोठा महत्त्वाचा पॉईंट आहे. योजना बनवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर लक्ष आणि गोल्स आपले पक्के असणं आवश्यक आहे. या जगामध्ये कोणी अपयशी होण्याची योजना बनवत नाही, ते योजना बनविण्यात अपयशी होतात. माझं भाषण कोणाला अपयशी व्हायचं म्हणून कोणी आला आहे का ऐकायला? मुळीच नाही. प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे म्हणून आलेलं आहे. वर्कशॉप कोणी अपयशी होण्याकरता आलेलं आहे का? नाही. यशस्वी होण्याकरता वर्कशॉप अटेंड करताय. मग जर असं आहे तर मग यशस्वी होण्याची योजना आहे का? दुःखद गोष्ट ही आहे की योजना नाही आहे. आपण जर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर कुलू मनालीच्या सहलीचा प्रोग्राम बनवला तर आपण इथून कुलू मनालीपर्यंत जाणं येण्याचं तिकीट रिझर्वेशन्स हॉटेल बुकिंग अगदी संपूर्णपणे योजना बनवतो. पण बाकी आपल्या करिअरकरता काही योजना आहे का? आपल्या आयुष्याकरता काही योजना आहेत का? काहीच योजना आपल्याजवळ नसतात. तर मी योजना करा. उडी मारायच्या अगोदर विचार करा, पहा आणि नंतर उडी मारा, हे महत्त्वाचं आहे. कारण का ब्लाइंडली जर आपण उडी मारली कुठल्याही क्षेत्रामध्ये तर अपयश मिळू शकतं. यश मिळण्याकरता असं म्हटलं जातं की जर एक तास काम करायचं असेल तर यश मिळण्याकरता 6 मिनिटांचं प्लॅनिंग करा, 6 मिनिट्स, त्यांनीच यश मिळतं. तुम्ही जितका जास्त वेळ प्लॅनिंग करण्यामध्ये खर्च कराल किंवा इन्व्हेस्ट कराल तेवढं जास्त चांगलं काम ते होतं. आपल्यावरती होणाऱ्या टीकेला कधीही भिवू नका. आपल्या मनामध्ये आपण जर प्रामाणिक असू, स्वच्छ असू, तर लोकांनी काहीही म्हटलं तरी काही फरक पडत नाही. लोक काय म्हणतील अशी भीती कधीही बाळगू नका. यशामध्ये पेरणं आणि उगवणं हा निसर्गाचा नियम महत्त्वाचा आहे. यश मिळण्याकरता आधी पेरावं लागतं आणि नंतर उगवतं. आपण जर म्हटलं की नाही मला पहिले यश मिळालं पाहिजे मग मी मेहनत करेन तसं होत नाही. त्यामुळे निसर्गाचा नियम लक्षात ठेवा की आधी पेरा आणि मग उगवेल. यश मिळण्याकरता अनेक गोष्टी मी आपल्याला सांगितल्यात. हे सर्व नियम फार महत्त्वाचे आहेत. याचा सारांश मी आपल्याला सांगतो की इन्स्टंट यशाच्या मागे लागू नका. यश मिळण्याकरता धीर ठेवा. अपयश हा पुढील यशाचा पाया आहे आणि लक्षात ठेवा. अपयश आल्यास लहान लहान कामांनी सुरुवात करा. जेवढं मिळतं त्यापेक्षा जास्त द्या, म्हणजेच शीक टाका. प्रामाणिकपणे काम करा. चिकाटी ठेवा पण चिकटून राहू नका. जबाबदारीने काम पार पाडा. आपल्या क्षमतेचा 100% वापर करा. स्वतःच्या आणि इतरांच्याही चुकांपासून शिका. जे काम जीवन जगण्याकरता तुम्ही करत आहात त्या कामात आवड निर्माण करा. कामाचा अभिमान बाळगा. तुमचे जिंकणे तुमच्या विचारात आहे, नेहमीच जिंकण्याचे विचार ठेवा. योजना बनवा. कठोर परिश्रमास पर्याय नाही. संधीला ओळखा. चांगला गुरु करा. नशिबावरती अवलंबून राहू नका. निश्चित ध्येय ठेवा. महत्त्वाकांक्षी बना. ज्वलंत इच्छाशक्ती ठेवा, बर्निंग डिझायर. अपयशाचे बहाणे बनवू नका. मागे परतण्याचे दोर कापून टाका. फास्ट लवकर निर्णय घ्या. कुऱ्हाडीला धार लावा. शिस्तीने काम करा. कामात बांधिलकी ठेवा. आणि लोक काय म्हणतील या टीकेला भिवू नका. आपल्याला उत्तरोत्तर जीवनामध्ये यश मिळत जाओ हीच शुभेच्छा. धन्यवाद.